नंदुरबार पुढील लोकसभेत बारामतीमध्ये परिवर्तन घडेल राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुढील लोकसभेत बारामतीमध्ये परिवर्तन घडेल राष्ट्रवादीच्या नेत्यांना धसका घेण्याची गरज नाही। जर तुम्ही बारामतीचा विकास केला असेल तर जनतेवर उपकार केलेला नाही। जनता ठरवेल की बारामतीत परिवर्तन करायचे। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही काय वैयक्तिक टीका केली नाही, त्यांनी हा धसका घेतलेला आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा बारामतीचा प्रश्न उपस्थित करतायत, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली। नंदुरबार इथं आयोजित भाजपा जनसंवाद यात्रेनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार गिरीश चौधरी आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। खातेवाटप उशिरा झाल्यासंदर्भात बावनकुळे यांनी सांगितलं की सत्ता गेल्यामुळे विरोधी नेते बावचाळलेत म्हणून ते सरकार टीका करीत म्हणून ते टीका करतायत। त्यांचे मुख्यमंत्री 18 महिने घरी राहून सरकार चालवत होते, 18 महिने मंत्रालयात आले नाही, अशांना दुसऱ्यांवर बोलण्याचा काही अधिकार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात फडणवीस सरकारनं कधी वीज तोडली नाही, उलट त्यांच्या सरकारनं वीज तोडली यावर साधा प्रश्न देखील विचारता आला नाही। सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहेत। जनतेचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सरकारकडून सोडवण्याचं काम आम्ही करत आहोत। मला वाटतं ते सरकारमध्ये सर्व कामाला लागले आहेत, तुम्ही स्वतः पाहिला आहे सर्व मंत्री कामाला लागले आहे। आता ते कसं आहे की आता सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात जातो तो भावचाळलेला अवस्थेत असतो काही दिवस, त्यांना त्या सत्तेच्या त्यांचं गेलो आहे वाटत होत दिसत वाटतच नाही। आणि त्यामुळं सध्या काय चालू आहे की सध्या त्यांनी केलेलं 2.5 वर्षाचं जे कर्तृत्व आहे, तुम्ही मध्ये सांगा ना 2.5 वर्ष म्हणजे 18 महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात काय नाही आले, तुम्हाला काय अधिकार विचारत आहे गोष्टीचा? पहिला आपलं स्वतःच झाकून पाहिलं पाहिजे की अंतकरणात आपण काय चुका केल्या। ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने फेसबुक लाईव्ह करताय, ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने महाराष्ट्राच्या मंत्रालयात येत नाही, ज्या राज्यातले जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांना निवड केली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नसतात, आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री असतात, त्यांना काय अधिकार आहे सर्व विचारायचा? विसरले का एवढ्या लोकांनी सारे लोक की होय आमचे मुख्यमंत्री असताना आम्ही 18 महिने मंत्रालयात गेलो नव्हतो, होय आमचे पालकमंत्री जे आम्ही केले होते झेंडा टू झेंडा होते, म्हणजे जिल्हा कार्यालयात तेव्हा झेंडा टू झेंडा, ते कधी आपला जिल्हा म्हणून त्यांनी कामच केलं नाही, त्यांनी आपल्या मतदारसंघापुरतच काम केलं। त्यामुळं ज्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे, पण ज्यांनी 18 महिने महाराष्ट्राचे दर्शन घेतले नाही, कोरोनाचं संक्रमणात लोक मरत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी संपूर्ण आयसीयूमध्ये चालले होते, दवाखान्यात चालले होते, नंदुरबारमध्ये चालले होते, धुळेमध्ये चालले होते, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 महिने गायब होते। त्यामुळे त्यांना हा जो विचार की मला वाटतं त्यांना त्यांच्या हात विचारायची ही त्यांचे त्यांना अधिकारात देणार विचारात म्हणून त्यांनी टीका केली असेल। स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वीरेन राजपूत, नंदुरबार।